नमस्कार, लोकमानसाचा महाउत्सव अर्थात पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेमध्ये आज आपण भेटणार आहोत प्रसिद्ध गायक, संगीतकार, अलीकडच्या काळामध्ये गीतकारसुद्धा, अतिशय उत्तम प्रतिभेचा लेखक, दिग्दर्शक, रियालिटी शोजमधला प्रेक्षकांचा आणि स्पर्धकांचा सुद्धा लाडका परीक्षक, अशा वेगवेगळ्या भूमिकांमधनं आपण ज्याला बघत आलो तो आपल्या सगळ्यांचा लाडका डॉक्टर सलील कुलकर्णी. नमस्ते सलील. नमस्कार मिली. या संवादाच्या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत. आपले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या संकल्पनेतनं ही मुलाखतींची सिरीज संवादाची मालिका आकाराला येते. वा, तुझं खूप मनापासून स्वागत. तू पुण्याचा आहेस हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे गणेशोत्सव म्हटल्यानंतर पहिलं काय मनात येतं? गणराज रंगी नाचतो नाचतो पायी घागरा करीती ऋण झुण नाद स्वर्गी पोचतो. गणराज रंगी नाचतो नाचतो. वा वा, सगळं इतकं लहानपणी ऐकलेलं आहे ना की आपला पुण्यातला गणेशोत्सव म्हणलं की वेगवेगळे सार्वजनिक गणेशोत्सव, त्या मांडवात लागलेलं हे किंवा मग गजानना श्री गणराया किंवा तुझं मागतो मी आता ही गाणी, तो दिदींचा आवाज, मग तिथे कुठेतरी अशी ती आरतीची घंटा वाजते पहिल्या दिवशी किंवा आदल्या दिवशी, अशा तीन पिढ्या एकत्र गणपतीची मूर्ती घेऊन घरी चालल्यात, हे सगळी दृश्य डोळ्यासमोर येतात. आणि मला असं वाटतं प्रत्येक उत्सवाचा एक साऊंड असतो, त्याचा एक नाद असतो. माझ्या दृष्टीने गणराजरंगी नाचतो हा माझ्या लहानपणच्या गणेशोत्सवाचा साऊंड आहे. वा 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 वा, हे गाणं कानावर आलं की गणपती आले. अगदी, क्या बात आहे. सलील, मगाशी म्हणलं तसं की कुठल्याही पुणेकराला कळत नाही इतक्या सहजतेने तो गणेशोत्सवाशी असोसिएट होतो, अनुबंध त्याचे प्रस्थापित होतात. या व्यासपीठावरती स्वरभास्कर पंडित, भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, नकलाकार भोंडे, आद्य भावगीत गायक गजाननराव वाटवे यांच्यापासून ते आता भावगीतांची ही सुंदर पालखी खांद्यावर नेणारा तू या पिढीतला एक संगीतकार गायक आहेस, तर तू गणपतीच्या व्यासपीठावर कधी परफॉर्म केलं आहे का लहानपणी? लहानपणी खूप वेळेला केलं आहे, कारण मी अगदी 3-3.5 वर्षाचं असताना पहिल्यांदा गाणं गायलं होतं आणि तेही कुठलं गायलं होतं, तर मला आत्ता त्याच्याकडे बघताना फार अभिमान वाटतो की जयस्तु ते श्री महान मंगले गायलं होतं. आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये असं नव्हतं की लगेच लहान मुलगा चांगला गातो आहे तर मग त्याला चला गावोगावी आता कार्यक्रम करूया त्याचे, असं नव्हतं सुदैवानी. तेव्हा असं होतं की कौतुकांनी लोकं कधीतरी म्हणायची की अरे तू आला आहेस आमच्या घरी, गणपती बाप्पा आहे तर तू गणपती बाप्पासमोर गाणं म्हणतोस का. त्याच्यात एक फार सुंदर भावना होती की आपण जर पूजा बघितली, आपण जे पहिल्या दिवशी प्रतिष्ठापनेची पूजा बघितली, तर त्यातही किंवा आपल्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सुद्धा हे आहे की एकदा प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्या देवासमोर छान पद्धतीने गायन वादन करावं. बरोबर. तर तशा पद्धतीने लहानपणापासून खूप वेळेला मला ते करता आलं आणि नंतर मग कुठेतरी असं छोटंसं गणपती उत्सवात तू 2 गाणी म्हणशील का, तू माझ्याबरोबर पेटी वाजवायला येशील का, आणि मला कधीच असं वाटलं नाही की त्याच्यात तो आपण काहीतरी प्रोफेशनल कार्यक्रम करतोय. मला असं वाटतं की अरे काय मज्जा आहे. वा, कारण ती सगळी सोसायटीतली लोकं जमली आहेत आणि तेव्हाच्या काळामध्ये ना खरंच त्याच्या मैफिली असायच्या, त्याची इव्हेंट नव्हती झालेली, हा एक मोठा फरक होता. त्याच्या अनेक मैफिलींमध्ये लहानपणी शाळेत मी गायलो वेगवेगळ्या सोसायटीत. मग आता मामाकडे गेलो हिंदू कॉलनीत मुंबईला, तिथे कोणी म्हणलं की अरे तू आलायस तू गातोस ना, एक गाणं गातोस का, हो गातो, तिथे गायलो. पुण्यातही अनेक ठिकाणी, नवसह्याद्रीमध्ये माझी आत्या राहायची तिथे गायलो आहे, SNDTच्या इथे पांडुरंग कॉलनीत मामा राहायचा तिथे गायलो आहे, शनिवारात माझे आईचे सगळे भाऊ राहायचे तिथे अनेकदा असं गेल्यानंतर आमच्या मंडळाचा कार्यक्रम आहे, एक गाणं म्हणतोस का, तर असं खूप ठिकाणी गायलो. आणि मला असं वाटतं हे सगळं असताना हे आपण त्याच्यातली भावना असते ती, मला असं वाटतं की आपण हे आशीर्वाद वेचत जातो आणि दुसरीकडे असंही वाटतं की तुम्ही कलाकार म्हणून असेच तयार होत जात. वा वा वा, आत्ता तू संदर्भ सांगितलास त्याच्यावरनं आठवलं, लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवामध्ये सुधीर मोग्यांचा कार्यक्रम होता. हो, आणि तू गायला होतास, त्यावेळेला मोगेसाहेब म्हणले होते, आशीर्वादावरनं मला हे आठवलं. मोगेसाहेब असं म्हणले होते की किती दिवस पूर्वजांचे फोटो भिंतीवर लावून तुम्ही गाणार आहात,
नवीन टॅलेंटला सुद्धा त्यांचं कौतुक करायला पाहिजे. किती दिवस तुम्ही शिळ्या भाजीवर पाणी शिंपडून ती विकणार आहात? तर आणि त्यातला एक आहे तो म्हणजे सलील कुलकर्णी. असा खुद्द टिळकांच्याच गणपतीच्या समोर आशीर्वाद तुला त्यांनी दिला होता, तर ही एक आठवण आता जाईल नक्कीच. मग हळूहळू ना त्याच्यानंतर म्हणजे डॉक्टर झाल्यानंतर मला इव्हन मेडिकल कॉलेजमध्ये असतानाही छोटे मोठे कार्यक्रम केलेले आठवतात, पण डॉक्टर झाल्यानंतर जेव्हा मी थोडंसं जास्त माझ्या रचनांचे कार्यक्रम व्हायला लागले, तुला आठवण असेल तरीही वसंत पुलतो, तेव्हा मग वेगवेगळ्या मंडळांमध्ये बोलवायला लागले. आणि तेव्हा ते कार्यक्रम ना फार वेगवेगळ्या ठिकाणी लोक सोसायटीत क्रिएट करायचे, जागा म्हणजे पार्किंगमध्ये असायचे, एखादी अशी सोसायटीतली टाकीवर स्टेज करून कार्यक्रम झालेले मला आठवत आहेत. तसाच मग हळूहळू आपण म्हणजे मला नेहमी असं वाटतं की पायरी पायरीनी जाण्याची मजा आहे, तर तसं केसरीवाड्याबरोबर गणेशोत्सवात गाड्यांच्या गोष्टी सुधीर मोगेंचा कार्यक्रम होता आणि तिथे तू जे म्हणलास तो प्रसंग मलाही आठवतो. आणि हे सगळे मी जसं म्हटलं आपण आशीर्वाद वेचत असतो, तर आपल्या रचना इतक्या मोठ्या समुदायासमोर सादर होत आहेत, लोकं त्याला वन्स मोर देत आहेत किंवा शाबासकी देत आहेत, इथपासून सगळं आपल्या पाठीशी उभं असतं. आणि आपण ज्याला म्हणतो ना की किती पावसाळे पाहिले, तसं मला असं वाटतं कलाकारांनी हे म्हणायला पाहिजे की किती गणेशोत्सव पाहिले. वा वा, त्याच्यानंतर तो खऱ्या अर्थाने तो तयार होतो, कारण तिथे ना खऱ्या अर्थाने तुम्हाला क्रॉस सेक्शन असतो समोर, छोटी मुलं असतात, अगदी ज्येष्ठ मंडळी ज्यांनी खरंच तू जसं म्हणलंस की भीमसेनजींना ऐकलेलं असतं, वाटवेंना ऐकलेलं असतं, अशा मंडळींसमोर तुम्हाला सादर करायचं असतं, तेव्हा तुमचा कस लागतो. असं नाही झालं की तुमच्या कार्यक्रमाला आलेली लोकं ही फक्त तुम्हाला ऐकायला आलेली असतात, पण जेव्हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम असतो तेव्हा तुम्ही त्यांच्या इकडे गेलेलं असतं. करेक्ट करेक्ट. सो ते खूप असे ऐकत असतात की अच्छा हा नवीन कलाकार आहे, बघू काय गातोय. आणि मला अशा प्रकारची कसोटी आवडते, ते पण मला फार महत्त्वाचं वाटतं गणेशोत्सवामध्ये की तुम्ही वेगवेगळ्या सोसायटींमध्ये किंवा वेगवेगळ्या आता केसरीवाड्यासारख्या इतक्या नामवंत ठिकाणी जेव्हा काम करता सादर करता तेव्हा तुमची कसोटी लागतेच, तर अशा वेळेला ना या सगळ्या छान पायऱ्यांवरनं तुम्हाला जाताना प्रत्येक गणेशोत्सव लक्षात असतो. वा वा वा. भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टशी पण सगळ्या कलाकारांचं नातं जोडलं गेलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. मला आठवतं आहे की सगळ्यात कठीण काळामध्ये भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाने जो कार्यक्रम केला होता ते तो माझ्या कायम लक्षात राहील, कारण ज्या काळामध्ये खऱ्या अर्थाने लोकांना हेच माहिती नव्हतं की आपण उत्सव साजरा करायच्या मनस्थितीत आहोत की नाही, उत्सव म्हणजे काय हे विसरायला लागली होती लोकं, तेव्हा ऑनलाईन गणेशोत्सव केला होता भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाने, आणि त्या ऑनलाईन उत्सवात मी सहभागी झालो होतो. मला आठवतं आहे तेव्हा पुनीतजी समोर बसून ऐकत होते किंवा त्यांच्या सौ ऐकत होत्या, धारीवाल मॅडम ऐकत होत्या, आणि तेव्हा एक जाणवलं की आपण जर छान पद्धतीने कार्यक्रम सादर करायला लागलो तर परत ते सगळं वातावरण उभं राहिलं, परत ती गर्दी मनात उभी राहिली आणि घरोघरी बसून लोकांनी तो गणेशोत्सव अनुभवला. तर हे मला असं वाटतं की फार मोठं काम होतं त्या काळामध्ये, विशेषतः ते सगळेच सगळं करत असताना करणं हे चांगलं आहे, पण कोणी सगळं शांत असताना सगळं स्तब्ध झालेलं असताना आपण उत्सव साजरा करायला लावणं दुसऱ्याला किंवा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं हे मला पुण्याचं काम वाटतं. असं ते होतं, बदलत्या काळानुसार उत्सवाचं स्वरूप बदलतं आहे, म्हणजे त्याच्यावर काही भाष्य वगैरे करण्याएवढे आपण त्या उत्सवामध्ये इतकं अगदी काम केलेले कार्यकर्ते नाही आहोत, पण उत्सवाचं स्वरूप बदलतं आहे. जसं 10 वाजताच्या वेळेचं एक बंधन आलेलं आहे, हो, तर या बदलत्या काळाकडे तू एक अनुभवी कलाकार म्हणून कसं बघतोस? किंवा आता सगळं झटपट आहे, तर तू जसं मगाशी म्हणलंस तसं की एक कुठंतरी गायला मुलगा तर मग ते इन्स्टावर टाकणार, फेसबुकवर टाकणार, अजून यूट्यूबला टाकणार, 10 ठिकाणी त्याला मिरवणार, कौतुक असतंच, पण तू काय सांगशील आता जनरेशनला? कारण आता सारेगमपचा जज म्हणून सुद्धा तू काम करतोयस. नाही, मुळात तू जसं म्हटलंस की ते बदलत चाललं आहे आणि त्याच्यात फार छान छान गोष्टी पण आहेत. म्हणजे आता मी आत्ता पुण्याचा स्वच्छ भारत अभियानाचा मी ब्रँड अम्बॅसेडर आहे आपल्या महानगरपालिकेचा. हो, तर परवाच एक मीटिंग झाली ज्याच्यामध्ये सगळ्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष कसे स्वच्छ भारतला सगळ्यात मोठं योगदान देऊ शकतात, कारण मला असं वाटतं ही या पद्धतीने जे संघटित होतात लोकं ते कधीच होत नाहीत. करेक्ट.
या गणपती उत्सवाच्या निमित्ताने तरुण पिढी जशी एकत्र येते आणि ती जी ऊर्जा असते ती ऊर्जा तर अशा कामाला लागली, ज्या मला असं वाटतं ज्या उद्देशाने लोकमान्यांनी गणेशोत्सव चालू केला ते अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने घडताना बघून खूप छान वाटतं की घडत आहे, असं नाही की फक्त आता उत्सव चालला आहे, झटपट झालंच आहे. म्हणजे माणसाला ढोल वाजवतोय याच्यापेक्षा मी ढोल वाजवताना नोंदवला गेलोय ना या इंटरेस्ट असतो, किंवा आमच्या घरी आरती कशी चालली आहे, आमच्याकडची मूर्ती यावेळी कशी आहे, हे अनुभवण्यापेक्षाही ते सांगण्यात थोडा जास्त आत्ता रस झाला आहे. पण मला असं वाटतं की तो बदलता काळ आहे. मुळात मला असं वाटत नाही की अहो बाबाचं ए बाबा झाल्यामुळे भावना बदलते. तसंच आहे की आरती करताना कदाचित आपल्याला पाठ होती, आपली मुलं पुस्तकात बघून म्हणतात, मला असं वाटतं ते डोळे मिटून बाप्पाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करतायत ना, हे मला महत्त्वाचं वाटतं, ते जपणं महत्त्वाचं वाटतं. थोडी परिभाषा बदलणारच, आणि ती बदलायलाच हवी. जसं जसं सोशल स्ट्रक्चर बदलतं, एज्युकेशन स्ट्रक्चर बदलतं, तसं थोडी परिभाषा बदलणार. पण एकदा गणपती बाप्पा मोर या म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यात तोच आनंद दिसतो. करेक्ट करेक्ट करेक्ट, हे मला महत्त्वाचं वाटतं. तर मी आत्ताच्या पण मुलांना किंवा पालकांना एक मैत्रीचा सल्ला म्हणूया किंवा गप्पा मारता मारता एवढं सांगेन की त्या उत्सवाचा भाग म्हणून तुम्ही गा. बाकी प्रसिद्धी आणि ते पुढे तुम्हाला मिळणारे कार्यक्रम हे त्याचे साईड इफेक्ट असतात. खरा इफेक्ट हा उत्सवात तुमचं गाणं होणं आणि लोकांना ते आवडणं एवढंच असतं. बाकीच्या गोष्टी होत राहतात. तुम्ही किती मनापासून त्या गणपती बाप्पासमोर गाता ती भावना मला खूप महत्त्वाची वाटते. अभिषेकी बुवा किंवा भीमसेनजी यांनी अशा उत्सवात गाताना कधीच हा विचार नाही की ते किती मोठं मंडळ आहे, किती ऑडियन्स असेल. गाणं ऐकायचं आहे ना, आम्ही गातो. आणि म्हणून ती नावं आज ही लोकं नसतानाही आपण वारंवार त्यांची नावं का घेतो, तर त्यांचा कुठेतरी वारसा जर आपल्याला चालवायचा असेल तर आपल्याला आधी गाण्यासाठी गाणं, कवितेसाठी कविता करायला पाहिजे, बाकीच्या गोष्टी आपोआप होतील. वा वा, फार सुंदर तू या उत्सवाच्या स्थापनेमागचा हेतू पण सांगितलास. ज्या हेतूने भाऊसाहेब रंगारींनी मुहूर्तमेढ रोवली, भाऊसाहेबांचं कौतुक टिळकांनी केलं, मग सगळ्यांनी मिळून तो उत्सव राष्ट्रीय पातळीवरती नेला आणि आज आपण जवळजवळ 132 वर्ष हा उत्सव सुरू आहे. या गप्पांची सांगता तुझ्या एका सुंदर कॉम्पोजिशननी तू कर, म्हणजे हे गजवदन अर्थात ही सगळ्यांच्या वतीने माझी तुला आग्रहाची फरमाईश राहील. आणि त्याची पार्श्वभूमी सांग, किती कलाकार सहभागी झाले होते, किती वादक सहभागी झाले होते आणि कोणाकोणावर ते पिक्चराईज झालं होतं. मुळात ना ती आरती बरोबर लिहिलेली नांदी आहे, अजब न्याय वर्तुळाचं नावाच्या नाटकासाठी. ती आम्ही एकदा सगळे म्युझिशियन्स रिहर्सल करत होतो एका कार्यक्रमाची आणि मला मी गात होतो तिथे सगळेजणं थोडं थोडं वाजवायला लागले आणि मला लक्षात आलं की ह्याच्यात एक काहीतरी मोठं प्रमाणात गाणं होण्याचं, त्याच्यात आरतीचाही एक आपण समावेश करू शकतो आपल्या बाप्पाच्या आरतीचा, असं काहीतरी एकत्र करता येईल असं मला वाटलं. आणि मला असं वाटतं की एक कलाकार काय मिळवतो याचं मला त्या दिवशी पावती मिळाली की मी सकाळी माझ्या मनात आल्यानंतर मी साधारण 10:30 फोन उचलला आणि अगदी सुरेशजी वाडकरांपासून ते आत्ताच्या आर्य आंबेकर, रोहित राऊत इथपासून सगळे वादक, सगळे रेकॉर्डिस्ट सगळ्यांना फोन करत गेलो. साधारण पुढच्या 3 तासात ते 84-88 कलाकार ते सगळे म्हणले हो आम्ही गातो. वा, मग त्याच्यामध्ये अवधूत गुप्ते होता, राहुल देशपांडे होता, महेश काळे, बेला शेंडे सगळेच होते, वैशाली सामंतपासून ते संगीतकार सगळे, कौशल होता, मिलिंद इंगळे होता, वादक आपले सारे. मला वाटतं रेकॉर्डिस्ट पण घेतले होते सगळे, विजय दयाळ, अवधूत वाडकर सगळे रेकॉर्डिस्ट होते. सो ते एक सगळ्यांनी एकत्र येऊन परत तेच की भावना तीच, आपण आरती म्हणताना आपण बोलवतो ना सोसायटीतल्या लोकांना, या हो आमच्याकडे आरती आहे, चला आरतीला चला, चला आरतीला चला, या भावनेतून ते गाणं झालं होतं. आणि त्याच्यातल्या ओळी मला असं वाटतं की ते त्या कोविडमध्ये त्या जास्त अधोरेखित झाल्या की स्थवितो तुम्हा संकट अमुचे विलयाला जाव, स्थवितो तुम्हा संकट अमुचे विलयाला जाओ, हे गजवदन वक्रतुंड महाकाय दशावतारी, आम्ही धरितो तुमचेच पाय दशावतारी, आम्ही धरितो तुमचेच पाय, हे गजवदन
वक्रतुंड महाकाय हे। वा 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 वा, क्या बात है सलीन, फार मनापासून आणि एकदम दिलखुलास आमच्याशी तू गप्पा मारल्यास, संवाद साधलास, तुझी मतं मांडलीत। रसिक हो, गणेशोत्सवाच्या व्यासपीठावरनं घडलेला कलावंत किती सुंदर आणि प्रामाणिक विचार मांडून जातो हे सलीलच्या मुलाखतीतनं आपल्याला कळलं। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या फेसबुक पेजवरती, इन्स्टा पेजवरती पाहत रहा लोकमानसाचा महाउत्सव अर्थात पुण्याचा गणेशोत्सव।